पुढची बातमी पाहूयात. आमदार श्रीकांत देशपांडे हे यवतमाळ येथे आले होते. यावेळी शिक्षकांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी शिक्षकांनी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याकडे केली आहे. पाहूयात. 2005 नंतर लागलेले अनुदानित शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षक संघटनेकडून वारंवार केली जात आहे. मात्र शिक्षकांच्या या मागणीकडे शिक्षक आमदार आणि शासन दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त झालेल्या शिक्षकांनी अमरावती विभागाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना घेराव घातला आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. जुनी पेन्शन योजनेबाबत शासन न्याय देण्याची भूमिका घेत नसेल तर विधान परिषदेतील 14 शिक्षक आमदारांसह आपण उपोषणाला बसू, तसेच वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढू अशी ग्वाही यावेळी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांना दिली आहे. एक पळवाट काढत आहे की सुप्रीम कोर्टात गेलं म्हणजे आपल्याला न्याय मिळेल, पण हा पॉलिसी मॅटर असल्यामुळे आमचं सर्व संघटनांचं मत असं होतं की शासनाने यामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे. आणि जर शासनाने यामध्ये निर्णय घेतला असता आणि ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये ही केस दाखल होती 2005 पूर्वीची पेन्शन हक्क पेन्शनची, तर जर यांनी शासनाने जर इथे वकिलामध्ये ही केस आम्हाला मान्य आहे किंवा जुनी पेन्शन आम्हाला मान्य आहे जर असा निर्णय दिला असता किंवा शासनाच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली असती तर निश्चितच आज सर्वांना पेन्शन मिळाली असती. पण शासनाला यामध्ये काहीही करायचं नाही आणि शासन किंवा आमदार यामध्ये सरळ पळवाटा काढत आहे. पण आता एक ज्यावेळेस आम्ही एक घेराव आंदोलन केलं त्या मागणी केली की कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी जी जुनी पेन्शन योजनेची मागणी कर्मचारी करत आहेत, शिक्षक करत आहेत, ती मागणी सगळे आमदार जे विधान परिषदेचे 14 आमदार आहेत ह्या 14 आमदारांनी मागणी करावी अशी कर्मचाऱ्यांनी मागणी केली. त्यावर माननीय श्रीकांत देशपांडे सरांनी माझ्यासहित सगळे 14 आमदार उपोषणाला बसतील, प्रसंगी शासनाकडे मागणी करतील, परंतु नाही सोडवण्यात आली तर आम्ही प्रसंगी उपोषणाला बसू. त्यासाठी त्यांनी 9 तारखेला किंवा 10 तारखेला मुंबईला मीटिंग घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यात कर्मचाऱ्यांना ते आमंत्रित करणार आहे. कर्मचारी या प्रसंगावर एकजूट आहे आणि जुन्या पेन्शनची मागणी आमदारांनी सोडवा.